नमस्कार, मी विशाल, सेलिब्रिटी डॉक्टर मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आज हमारे साथ एक खास मोहतरमा हम आपसे रूबरू होने के लिए आई है, म्हणजे आतापर्यंत तिचा जो काही जर्नी आहे तो तुमच्या आमच्या सगळ्यांच्या साक्षीने हॅप्पी राहिलेला आहे आणि यापुढचाही तिचा जर्नी खूप खास असणार आहे, हॅप्पी असणार आहे। हे आज आपल्याबरोबर आहे अभिनेत्री प्रिया बापट। आता इतक्या वेगवेगळ्या निमित्ताने आपण भेटतो आहे त्यामुळे खूप आनंद होतो आहे आणि यावेळीसुद्धा निमित्त खास आहे एका जर्नीचं आणि जी जर्नी खूप हॅप्पी आहे त्याच्यानी त्यांनी सुरुवात करूयात। हॅप्पी जर्नी काय? हॅप्पी जर्नी ही खरंच एक खूप सुखद अनुभव देणारी जर्नी आहे आणि आजच चित्रपट रिलीज झाला आहे सर्वत्र महाराष्ट्रभर आणि मला खात्री आहे की आता लोक जाऊन पाहतील। आत्ता नुकताच पहिला शो सुरू झाला की असेल कुठेतरी वगैरे, त्यामुळे रिस्पॉन्सेस हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे। मला वाटतं की हा अनुभव लोक डेफिनेटली घेतील। एक भावाबहिणींची नातं बदलवणारी एक सुंदर फॅन्टसी असं आहे एका वाक्यात सांगायचं तर। फोन यायला सुरुवात झाली आहे, मला शंका वाटते की माझ्याशी किती बोलायला। आपण पहिला फोन घेऊयात, अकलूजवरून सुधीर रास्ते आपल्या बरोबर आहेत। सुधीर, आपला प्रश्न विचारा। माझा नमस्कार मॅडम। नमस्कार, माझा प्रश्न असा आहे। हॅलो। हा बोला बोला। माझा प्रश्न असा आपल्याला आहे, आपला हॅपी जर्नी पिक्चर बद्दल आपल्याला हार्दिक शुभेच्छा। थँक्यू। माझा प्रश्न असा, आपण परत लवकर लग्न केलं असं वाटत नाही का? नाही वाटत, मी खूपच योग्य वयात लग्न केलं असं मला वाटतं आणि उलट मला असं वाटतं की बरं झालं मी लग्न केलं, कारण बऱ्याचदा तुम्हाला आई वडिलांच्या पलीकडचा एक सपोर्ट हवा असतो तुमच्या कामात, तुमच्या क्षेत्रात मेंटली। तर माझे आई वडील तर नेहमीच मला सपोर्ट करायचेच, आजही करतात, पण त्याहीपेक्षा वेगळं कोणीतरी लागतं ज्याच्याशी आपण काही वेगळ्या गोष्टी शेअर करू शकतो, तर मला तो उमेशच वाटतो आणि त्यामुळे मला नाही वाटत मी लवकर लग्न केलं कदाचित। मला असं वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल। पुढला फोन घेऊयात, पुण्यावरून नवनाथ माझीरे आपल्या बरोबर आहेत। नवनाथ, आपला प्रश्न विचारा। प्रियाताई नमस्कार। नमस्कार बोला। तुमच्या हॅप्पी जर्नी साठी आमच्या हॅप्पी शुभेच्छा देतो। थँक्यू। तुमचे चित्रपट तसे अनेक पाहिले आम्ही, परंतु त्यातला तू उल्लेख करायचा म्हटलं तर मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, असे काही चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल। एक पहिला प्रश्न असा आहे, अभिनय क्षेत्रात काम करताना एखाद्या ज्येष्ठ अभिनेत्रीने कामाबद्दल केलेलं कौतुक किंवा केलेलं मार्गदर्शन असा एखादा प्रसंग शेअर करावा। आणि दुसरा प्रश्न, नवा घडी नव राज्य नाटकाचे प्रयोग आहेत, ते अनेक झाले पुण्यामध्ये मुंबईमध्ये, तर ते नाटक पाहून प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळायचा त्या नाटकाबद्दल थोडं सांगावं। आणि एक गमतीचा प्रश्न विचारतोय, जाता जाता एका लग्नाची तिसरी गोष्ट कार्यक्रम, तर त्याच्यामधलं उमेश कामत आणि प्रभा जोशी, तर त्याच्यातलं छोटा उंदीर मोठा उंदीर हे आम्ही भरपूर एन्जॉय केलं, तर त्याच्याबद्दलही थोडंसं सांगितलं तर आवडेल आम्हाला। अगदी नवराजी, मला असं वाटतं तुम्ही खास प्रश्न विचारलेले, आपण जरा थोडक्यात उत्तर जर देऊ शकलीस तू। हो, अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर काकस्पर्शनंतर सगळ्यांनीच केलेलं कौतुक मला कायम लक्षात राहील। मग अगदी भारती आचरेकर असू देत, वंदना मावशी असू देत, किंवा कोण नाही, म्हणजे मला खूप अजूनही असं भरून येतं ज्यावेळेला मला आजही आठवतं की सोनाली कुलकर्णी जी खूप सशक्त आणि खूप सिनियर अभिनेत्री आहे, आम्हा सगळ्यांनीच आम्ही तिची कामं पाहिलेली आहेत। मला वाटतं ह्या सगळ्यांकडनं आलेली प्रत्येक कॉम्प्लिमेंट ही मला खूप महत्त्वाची वाटते आणि तुमच्या कामाला यु नो बूस्ट करणारी आहे असं वाटतं। नाटकाबद्दलचे अनुभव तर असे खूप आहेत आणि नाटकाचे किस्से सांगायला लागलं तर थांबणार नाही, कारण त्याला आपण प्रयोग म्हणतो आणि दर प्रयोगाला काही ना काहीतरी वेगवेगळ्या गमती घडत असतात। तर एकदा असं झालंय की मी विसरलेच की माझी एंट्री आहे आणि मी विंगेत गप्पा मारत बसले आणि मी उमेशची एक्झिट होते विंगेत आणि उमेश परत स्टेजवर एंटर होण्याच्या आत मी स्टेजवर असायला पाहिजे असं अपेक्षित आहे। तर ज्यांनी नाटक बघितलं असेल त्यांना कदाचित प्रसंग आठवेल, तर त्यावेळेला उमेशची एक्झिट झाली
आणि मी बेडरूम मध्ये पोहोचलेच नव्हते, मी बाहेर होते, तर उमेश मला एक्झिट होताना दिसला आणि मला असं आठवलं अचानक, अरे अरे आपल्याला पोहोचायचं आहे, म्हणून मी जीवाच्या आकांताने धावले. तर मी बाहेर मध्ये पाय अडकून पडले आणि उमेशच लोटांगण घालून मी अक्षरशः, हे मी कधीही विसरणार नाही हा प्रसंग. किंवा स्टेजवरती मांजर आलंय चढून, स्टेजवरती उंदीर पळाले आहेत. आणि एकदा तर आमचा अत्यंत गंभीर प्रसंग चालू आहे, भांडतोय आम्ही आणि वरनं लाईट खाली पडला, तर मी घाबरून उमेशचाच हात पकडला पटकन. खरं तर ते अपेक्षित नाहीये कारण मी त्याच्याशी भांडती आहे, पण इतकी स्पॉन्टेनियस रिॲक्शन होती. असं नाटकात खूप किस्से घडत असतात आणि ते काय छोटा उंदीर मोठा उंदीर त्याच्याबद्दल मी काय बोलणार, ते स्पृहाला विचारायला पाहिजे. हा, ते स्पृहाला विचारायला मला वाटतं. पुढला फोन घेऊयात, शेगाववरनं गोपाळ पाटील आपल्या बरोबर आहेत. गोपाळजी आपला प्रश्न विचारा. हॅलो, आपल्याला अतुल कुलकर्णी सोबत काम करायला कसं वाटलं मॅडम? खूप छान वाटलं. अतुल एक अत्यंत सशक्त अभिनेता तर आहेच, पण मला असं वाटतं की त्याही पेक्षा खूप जास्त समजूतदार आणि खूप मनमोकळा ऍक्टर आहे. म्हणजे आज त्याने इतकं कमवलंय त्याच्या अभिनयाने, त्याच्या अनुभवाने, पण तरी सुद्धा तो खूप ओपन आहे सजेशनसाठी म्हणा, बदलांसाठी म्हणा. त्यामुळे मला अतुलकडनं खूप काही शिकता आलं. अर्थात या सिनेमासाठी, हॅपी जर्नीसाठी त्यांनी असं ठरवलं होतं की कोणतीही तयारी नाही करायची, जी आजपर्यंत त्याची मेथड आहे ती. पण तरीसुद्धा तो कधी हेवायर काम नाही करत. तो तयारी नाही करायची म्हणजे पर्टिक्युलर अति तयारी नाही करायची, ते की बेसिक जे त्याला घेऊन यायचं असतं ते तो घेऊन येतो. आणि ते त्याच्या कामामध्ये तुम्हाला जाणवतं की हा अत्यंत शिस्तबद्ध ॲक्टर आहे. त्याच्या डोक्यात त्याच्या कामाचे आराखडे तयार असतात. आणि मला अत्यंत कौतुक ह्याचं वाटतं की तो फक्त स्वतःचं काम नाही तर चित्रपट ॲज अ होल कसा दिसेल ह्याचाही तो खूप जास्त विचार करत असतो. म्हणजे मी नेहमी म्हणते की अतुल फक्त ॲक्टर नाही आहे, तो स्क्रिप्टकडे फक्त ॲक्टर्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघत नाही, तो हेलिकॉप्टर व्ह्यूनी बघतो. बरं, त्याला सगळं, त्याला लाईटिंग माहीत असतं, त्याला हा शॉट करत असताना हा एडिट कसा होईल हेही तो सांगू शकतो. सगळं परफेक्ट हवं असतं. हवं असतं म्हणण्यापेक्षा त्याचा तेवढा अभ्यास आहे आणि तो त्याची कारणं सांगू शकतो, तो उगाचच नाही म्हणत. सो अतुल बरोबर काम करण्याचा अनुभव खरंच खूप एनरिचिंग होतो. मला या निमित्ताने एक थोडासा मनातला प्रश्न विचारायचा आहे. पल्लवी सुभाष असं म्हणाली की अतुल बरोबर एक रोमॅन्टिक रोल करायला मिळणार हे माझं ड्रीम होतं, पण मग अतुल बरोबर, अतुल हा त्यामध्ये तुझा भाऊ दाखवलेला आहे, ती भूमिका करणं म्हणजे थोडासा नाही. मला खरंच अजिबातच त्याचं वाईट वाटत नाही, कारण त्याची वेगळी आहेत. इन अ सेन्स की मला प्रत्येक वेळेला स्क्रिप्टमध्ये काय प्ले करायला मिळतंय हे माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. मी हिरोईन करते, अतुलची हिरोईन करते का अतुलची बहीण करते, यापेक्षा मला जे कॅरेक्टर ऑफर झालंय ते सिनेमामध्ये काय करतं आणि सिनेमामध्ये त्याचं काय महत्त्व आहे किंवा त्याचं काय काम आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे आज अतुलची बहीण आहे, उद्या असेल कधीतरी गर्लफ्रेंड, परवा बायको, एवढं काय भूमिका बदलत राहणार आहे. पण ही बहीण कशी आहे ग जी अतुल बरोबर या चित्रपटात दिसणार आहे? आम्ही असं ऐकलं की ती खूप एनर्जेटिक आहे, खास आहे. आत्ता जशी तू दिसतेस तशीच त्यामध्ये ती आहे? हो, जानकी खूप लाईव्हली आहे, ओपन आहे. मला असं वाटतं की आलेला प्रत्येक क्षण तिला जगायला आवडतो आणि ती तो जगते. आणि स्वतः नुसती जगत नाही, ती तिच्या भावाला शिकवते की पैसे नंतर कमवशील ना निरंजन, पण तू छान दिसायला हवंस. आपण कमवलेल्या पैशांना वाट फुटायला पाहिजे, ते नुसते कमवून साठवून काही पॉईंट नाही आहे. तुम्ही आल्या क्षणाचा आनंद जर घेतला नाहीत तर तुमचं आयुष्य समृद्ध कसं होणार, उद्याची चिंता करून सारखी. तर हे खूप लहान वयातच तिला कळलंय आणि ते ती तिच्या मोठ्या भावाला समजवते. तर मला वाटतं की ह्याच्यातच तिची खूप डेप्थ आहे आणि ती अत्यंत समजूतदार आहे. जितकी ती लाईव्हली आणि गोड गोंडस मजा घेणारी वाटते तितकंच तिच्या प्रत्येक कृतीच्या मागे खूप खोल विचार आहे. म्हणून जर्नी हॅपी झालाय, म्हणून जर्नी हॅपी झाली. पुढला फोन घेऊयात, कराडवरनं प्रतीक जानुगडे आपल्या बरोबर. प्रतीक, आपला प्रश्न विचारा. नमस्कार प्रेमन. नमस्कार, बोला. तुम्हाला एक सांगायचं की आता सगळ्या म्हणजे पिक्चरचे सिक्वेल येतात, तर तुमचा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा महेश मांजरेकरांचा सुपर हिट पिक्चर झाला होता, म्हणजे 21 कोटी त्याचं कलेक्शन झालं होतं. मग त्या मूवीचा सिक्वेल यायला पाहिजे अशी प्रेक्षकांची इच्छा आहे, तर तुम्ही महेश मांजरेकरांकडे विनंती करायला का की सिक्वेल आणावा लवकरात लवकर? थँक्यू, नक्की मी महेश सरांपर्यंत तुमचं निरूप नक्की पोहोचवीन. बरं प्रिया,
आपके चेहरे का निखार, तुझं हास्य आणि तुझं सतत ऊर्जादायी असणं याबद्दल मला तुझ्याशी बोलायचं आहे. तुमच्याही मनात हा प्रश्न असेल, माझ्या मनात तो आहे, कारण सध्या प्रिया फार वेगवेगळ्या पद्धतीने काही गोष्टींवरती वर्कआउट करते, तेही मला तिच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. पण वेळ झाली एका ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पण ब्रेकवर जाता आता आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे, आज आपल्याबरोबर खास आपल्या सगळ्यांची आवडती अभिनेत्री प्रिया बापट आहे. तिला जर आपल्याला कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर आपण आम्हाला फोन करू शकता. त्याकरता आमचा फोन नंबर आहे 0226689923. प्रियाबरोबरचा टॉक टाइम मधला आतापर्यंतचा जर्नी हा हॅप्पी हॅप्पी होत चालला आणि यापुढे हॅप्पीच असेल. पण एक फोन आलाय प्रियाला कोपरगाववरनं. कौस्तुभ पाटील आपल्या बरोबर आहेत. कौस्तुभ, आपला प्रश्न विचारा प्रियाला. हाय प्रिया. हाय. तू खूप चार्मिंग आहेस, म्हणजे तुझ्याकडे बघितल्यावर नेहमी असं आनंदी वाटत. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुझ्या दृष्टीने जसं जसं अभिनेत्रीचं वय वाढतं त्यानुसार तिने फक्त एका पोझिशनला येऊन स्टक राहणं, म्हणजे मला फक्त हिरोईनचीच भूमिका हवी आहे म्हणून मी हिरोईनचीच भूमिका करणार, असं बऱ्याच वेळा होतं आणि खूप खूप जणी. मला त्यांचा प्रश्न लक्षात आला, आपण मला त्याला जोडून असा प्रश्न तुला विचारायचा आहे की फिटनेस हा सध्या मला खास वाटतोय, हा मला त्याचं रहस्य जाणून घ्यायचंय की काय चाललंय सध्या. चाललं काही नाही आहे सध्या. फिटनेस हा मला असं वाटतं की गरजेचा आहे, आणि तुम्ही बारीक होण्याच्या मागे लागण्यापेक्षा तुम्ही फिट होण्याच्या मागे लागणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि मला सुदैवानी खूप चांगले मेंटर मिळालेत असंही मी म्हणेन, परुळेकर सर. मला सचिननीच त्यांच्याशी ओळख करून दिली होती जेव्हा हॅपी जर्नीच्याच निमित्ताने, तेव्हा मी त्यांना पहिल्यांदा जाऊन भेटले. ऑफकोर्स त्यांच्याबद्दल माहिती होती पण मी कधी भेटले नव्हते. मी भेटले आणि त्या काळापुरतं मी त्यांनी दिलेला प्रोग्राम वर्कआउट केला आणि नंतर मी परत माझ्या रुटीनला लागले. जेव्हा माझ्या जिममध्ये मी वर्कआउट करायला लागले रोज किंवा अदरवाईज जेव्हा मी वर्कआउट करत होते, मला असं वाटलं की काहीतरी आपलं चुकतंय ज्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट्स मिळत नाही आहेत. आयदर वर्कआउट चुकतोय किंवा डाएट जे आपण फॉलो करतो ते चुकतंय, कारण इतकी मेहनत घेऊनही जर रिझल्ट मिळत नसेल तर काही फायदा नाही. मग मी परत त्यांच्याकडे गेलो, उमेश आणि मी दोघेही, आणि आता आम्ही रिलिजियसली दोघेही त्यांच्याकडे जातो. आणि मला आणि सो दोघेही जातात. हो हो, दोघेही जातो. आणि मला खूप बरं वाटतं की तुम्हाला चांगला गुरु मिळणं खूप महत्वाचं असतं, जो तुम्हाला योग्य ती वाट दाखवेल. ते कधीच सांगत नाही की हे खाऊ नका ते खाऊ नका, पण योग्य वर्कआउट, तुमच्या शरीराला कशाची गरज आहे, तुमच्या शरीरामध्ये फॅट पर्सेंटेज किती आहे, तुम्ही काय खाल्लं पाहिजे आणि तुम्ही काय व्यायाम करायला पाहिजे, हे सगळं ध्यानात ठेवून ते व्यवस्थित काळजी घेतात आणि शिकवतात. आणि ते खूप प्रेमळ आहेत मला, त्यामुळे अगदीच चेंबरून उठून कांदिवलीला जायला काहीच वाटत नाही. काय वाटत. पण प्रिया, तू अशा काळात अभिनेत्री म्हणून पुढे आलेली आहे ज्या काळामध्ये खूप वेगवेगळ्या पठडीतले दिग्दर्शक अभिनेते कलावंत पुढे येताना दिसत आहे, काय विचार करते या सगळ्याच्या तू, कारण आता हॅपी जर्नी पुढे येऊन टिपलेला आहे, तो रिलीज झालाय. राईट. ऑफकोर्स, म्हणजे मला असं वाटतं की आम्ही नेहमी म्हणतो की हा मराठी चित्रपट सृष्टीचा काळ बदलत चालला आहे आणि तो गेल्या 5-6 वर्षांमध्ये इतका जास्त वेगाने बदल घडतो आहे की खूप वेगवेगळ्या प्रकारची एक्सपेरिमेंट्स, एक नवी पिढी आणि फक्त सिनेमा म्हणून सिनेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन आता यायला लागलाय, ज्याचं एक खूप चांगलं उदाहरण हॅपी जर्नी आहे असं मला वाटतं. की नाटकाची बॅकग्राऊंड घेऊन, टेलिव्हिजनची बॅकग्राऊंड घेऊन आपण सिनेमे बनवतो, तो सिनेमा ते फिल्म मेकिंग आणि थरो फिल्म मेकिंग ह्याच्यात खूप फरक आहे. जो अनुभव मला हॅपी जर्नीच्या वेळेलाच आला की ज्यावेळेला मी सचिनला भेटले आणि त्याची सिनेमा बनवण्याची पद्धत पाहिली, त्यावेळेला मला खरंच वाटलं की हॅपी जर्नी ही माझी पहिली फिल्म आहे. मी आजपर्यंत अशा पद्धतीचं फिल्म मेकिंग, इतका अभ्यास, इतकं प्रिसिजन, इतकी शिस्तबद्धपणा आणि इतकं वर्किंग कधीच अनुभवलं नव्हतं. ज्या पद्धतीने सचिननी ते काम केलं की त्याच्या फिल्मचं कलर पॅलेट तयार होतं, कोण कोणत्या कलर्समध्ये त्याचे कॅरेक्टर्स दिसतील हे त्याला माहिती होतं, त्याचा सिनेमा काय रंगांमध्ये दिसेल हे त्याला माहिती होतं, त्याच्या गोष्टीची गरज ही पावसाळ्यात शूट करण्याची आहे का धुक्यात शूट करण्याची आहे हे त्याला माहिती होतं. त्यामुळे मला असं वाटतं की सेटवरती गेल्यानंतर आम्ही कुठल्याच प्रकारची डिस्कशन्स करत नाही बसलो, आम्ही टेक्स केले.
डिस्कशन आम्ही शूटिंगच्या आधी केली, म्हणजे सगळं ऑन पेपर रेडी होतं. ऍब्सोल्युटली. तर मला वाटतं की ही जी हा जो बदल आहे आत्ता चित्रपट सृष्टीत होणारा आणि हे जे आत्ताचे खूप चांगले यंग पॅशनेट डिरेक्टर्स जे आत्ता आली आहे ही सगळी फळी, तर दे आर गोइंग टू मेक फिल्म मेकिंग अ व्हेरी इंटरेस्टिंग बिझनेस फॉर शुअर. बिल्कुल. हॅपी जर्नी. आणखीन बोलणार आहोत. इथं वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त आयबीएन लोक. प्रिया, आपल्याकडे कुंचू कुंचू टाइम आहे. हो, कुंचू कुंचू आहे. म्हणून ही जर्नी हॅपी करूया. हॅपी जर्नी आजच प्रदर्शित झालाय सर्वत्र महाराष्ट्रात 28 नोव्हेंबरला, म्हणजे आज. प्लीज थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म बघा, कारण माझी 2000% खात्री आहे की यासारखा चित्रपट तुम्ही आधी कधीच पाहिला नसेल. नक्की. वा, शुभेच्छा. आणि अशीच एनर्जी देत राहा. सत्र आणि वेगवेगळ्या भूमिका पुढल्या निमित्त म्हणजे मी वाट बघतोय. धन्यवाद आमच्याशी बोलले. थँक्यू 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 सो मच. तर प्रियाशी या खास गप्पांनंतर आज टॉक टाइम मध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त आयबीएन लोकमत.